आजही 24 तास एक पाऊल पुढे। पण चर्चा करतोय दुष्काळात आयपीएलचा महिना या कार्यक्रमातल्या शेवटच्या भागात प्रवेश करताना मी प्रश्न विचारणार माधव भंडारींना। माधव भंडारी, या आयपीएल मध्ये कोण कोण इन्वॉल्व्ह नाहीयेत? या देशातले सर्व बडे उद्योगपती याच्यात इन्वॉल्व्ह आहेत, या देशातले सर्व मोठे राजकारणी याच्यात इन्वॉल्व्ह आहेत, या देशातले सर्व मोठे बॉलिवूड याच्यात इन्वॉल्व्ह झालेलं आहे। मला तुम्ही सांगा, आयपीएल म्हणजे एक प्रकारचं स्टेटस सिम्बॉल झालंय का? हा एक राष्ट्रीय उत्सव बनलाय की काय? 2 महिने चालणारा, एवढी मोठी मार्केटिंग अपॉर्च्युनिटी उपलब्ध करून दिल्यानंतर करोडो रुपयाची उलाढाल होणारच आहे, आणि या उलाढालाच्या मस्तीत आणि सुस्तीत गरिबांकडे लक्ष आणि दुष्काळग्रस्तांकडे लक्ष तरी कोणाचं जाणार नाही? हे आपण म्हणताय बरोबर आहे, आणि म्हणूनच मला तपास साहेबांना विनंती करायची आहे की गेल्या 5 हंगामांचा आणि यंदाच्या 6व्या हंगामाचा करमणूक कायद्यानुसार आयपीएल कडून वसूल करण्यासाठी तपास साहेबांनी राज्य सरकारकडे आपलं सगळं वजन खर्ची करावं, आणि तो पैसा जो येईल तो पैसा महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वापरावा, कारण हा पैसा कमी नाही येणार आहे। मी मगाशी आपल्याला सांगत होतो की एकूण उत्पन्न म्हणजे नुसतं तिकीट विक्रीचं नाही, तर त्या इव्हेंटमधल्या प्रत्येक कारणातून जे जे उत्पन्न येईल, मग ते जाहिरातीचं असेल, स्पॉन्सरशिपचं असेल, प्रसारणाचं असेल, या सगळ्यातून येणारं जे उत्पन्न आहे त्यातली 25% रक्कम राज्याकडे करमणूक कर म्हणून आली पाहिजे। अशाच प्रकारचा विचार आता बाळा नांदगावकर माझ्याकडे व्यक्त करतो आहे। बाळा नांदगावकर, एकीकडे आयपीएलचे सामने व्हावेत का, तर एक आपण असं क्षणभर धरून चालू की ते व्हावेत, ते थांबवणं शक्य नाहीये, परंतु जर होणार असतील तर किमान या आयपीएल मधून बोला माधवराव। एकच मुद्दा फक्त आपल्या लक्षात मला आणून द्यायचा आहे की जे वानखेडे स्टेडियम 4 पैसे प्रति लिटरने पाणी घेते, ते वानखेडे स्टेडियम नागरिकांना मात्र प्यायला फुकट पाणी देत नाही। बरोबर आहे, त्या मॅच बघायला जा। बरोबर आहे माधवराव, अगदी तुमचा मुद्दा बरोबर आहे। 300 ते 150 रुपये, बरोबर आहे, 300 ते 20,000 रुपये एवढी तिकीट आहेत, आणि त्याही पेक्षा सुद्धा पाण्याची बाटली घ्यायची असेल तर 50 ते 100 रुपये, काही खाद्यपदार्थ घ्यायचा असेल तर 150 ते 200 रुपयाच्या खाली एकही खाद्यपदार्थ मिळत नाही, ही आताची वस्तुस्थिती आहे। हे मागच्या आयपीएलचा अनेक सहकाऱ्यांचा आमचा अनुभव आहे। या संदर्भातली ड्रॉ टॅक्सची तुमची सूचना होती, ड्रॉ टॅक्सची सूचना तुम्ही काय सांगा? मला वाटतं की सन्मान्य तपासी साहेब आता आलेत, उशिरा का होईना आलेत, त्यांनी जर आपल्या पक्षाला पहिले तपासून घ्यावं। मगाशी सन्मान्य माधवराव भंडारी बोलले ते खरं आहे, या भारतातील सामान्य लोकांना वाटतं की आयपीएल या खेळाचे होल अँड सोल सर्वे सर्वात शरद पवार साहेब आहेत। मी शरद पवार साहेबांनाच विनंती करू इच्छितो, अहवाल करू इच्छितो की त्यांनी जसं महाराष्ट्रातील मंदिरांना वगैरे वगैरे सगळ्यांना जी अहवाल करून पैसे दुष्काळासाठी द्या म्हणून सांगितलं, त्याप्रमाणे सगळ्यांनी दिला। आता आमच्या अबुधाबी बँकेचे चेअरमन मामा गंधाट यांनी बँकेतर्फे 1 कोटी रुपये दिले, तेवढंच कशाला मंदिरांनी दिलेत। माझी विनंती आहे पवारसाहेब आपला शब्द हा परवलीचा शब्द आहे, या महाराष्ट्रातील लोक तुम्हाला जाणता राजे म्हणतात, आणि मग तुम्ही आता या ज्या तिकीट आहेत ना, या तिकिटीवरती तुम्ही अधिभार लावणार का? दुष्काळ अधिभार लावणार का? दुष्काळ अधिभार तो तर लावा। बरोबर आहे, मी महेश तपासे यांच्याकडे जातोय, पण त्याआधी आपल्याला एक प्रश्न घ्यायचा आहे। विजय उन्हाळे आपल्या सोबत आहेत, विजय उन्हाळे या कार्यक्रमात आपलं स्वागत। विचारा रोकटोक मध्ये विचारा तुमचा प्रश्न थेट। माझं एवढंच म्हणणं होतं की आम्ही पण विदर्भात आहे, शिवसेनेचा उपशाखा प्रमुख आहे गोरेगावचा, तर मग आता कार्यक्रम बघितलं तर मला वाटलं की पवार साहेब तर विदर्भ दौरा करत नाही, केला तर तो एवढा करतात, आणि ते आता बोलले जाणता राजा। पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? बरोबर आहे, आपण 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 दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा करतोय, आपण दुष्काळाचा मुद्दा घेऊया। महेश तपासे, आपल्याला जो आता मुद्दा, आपल्या जे 2 सूचना केलेल्या आहेत, एक माधव भंडारींनी केली आणि दुसरी बाळा नांदगावकर यांनी केली, एक होती ती दुष्काळाच्या अधिभाराची आणि दुसरी होती ती करमणूक कर, प्रत्येक गोष्टीतनं 25% कर का गोळा केला जाऊ नये, असं माधवराव म्हणलेलं आहे। बोला माधवराव। नाही, आता जो दुष्काळाचा अधिभार आयपीएलच्या तिकिटावर लावण्याची सूचना आहे तिला माझा विरोध आहे, कारण पुन्हा तुम्ही लोकांच्या खिशातून पैसे घेणार आहात। आयपीएल देणार नाहीये, म्हणजे आयपीएल पैसे घेणार लोकांकडून आणि स्वतःच्या नावाने देणार, हा कुठला धंदा आला? मी त्याच्यावरती बोला बोला, स्वतःच्या उत्पन्नातून द्यावा ना। माधवराव, तुमच्या मताशी मी सहमत आहे, पण आयपीएल पाहायला माझ्यासारखा किंवा ग्रामीण भागातला माझा शेतकरी सर्वसामान्य माणूस कोण जात नाही, जाणारे सर्व श्रीमंतांची लेकर आहेत, जातोय त्याच्या खिशात, सर्व श्रीमंत आहेत,
तेवढंच मगाशी मी सन्माननीय उदय निरुळकर मला तोडलं मगाशी. मी म्हणालो त्याच्यावरती तर तो अधिभार लावाच, पण किमान पवार साहेबांनी दुष्काळासाठी या आयपीएल वाल्यांकडून, ही सहावी आयपीएल आहे, किमान 1000 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाला दुष्काळासाठी द्यावेत अशी मागणी पवारसाहेब आव्हान घेणार का? आणि या श्रीमंतांच्या खिशात हात घालून त्यांच्याकडून पैसे काढून माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब मराठी माणूस जो पाण्यासाठी वणवण फिरतोय, चाऱ्यासाठी माझा धनावर फडून मरतोय, त्या कसायाकडे चाललाय, त्याच्यासाठी किमान 1000 कोटी रुपये काही उपकार न करते लोक आमच्या महाराष्ट्रामध्ये खेळून बरोबर आपण कोट्यवधी रुपये कमवतात त्या ठिकाणी. झी 24 तास एक पाऊल पुढे.